एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या समोर पेच निर्माण झालाय. संविधानाच्या शेड्यूल 10 नुसार बंडखोर आमदारांचा गट वेगळा स्थापन होऊ शकत नाही, त्यामुळे त्या आमदारांना कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागणार आहे. त्यामुळे शिंदे गट कोणता पर्याय स्वीकारेल हाच पेच कायम निर्माण झालेला आहे. दरम्यान शिंदे गटासमोर काय पेच आहे त्यावर एक नजर टाकूया. एकनाथ शिंदे गटासमोर पेच आहे संविधानाच्या शेड्यूल 10 नुसार बंडखोर आमदारांचा गट वेगळा स्थापन होऊ शकत नाही, कोणत्यातही एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागणार आहे. एकनाथ शिंदे गटापुढे भाजप किंवा प्रहार पक्षाचा पर्याय आहे. मी फक्त राज्यघटनेच्या मध्ये शेड्यूल 10 मध्ये जे सांगितलेलं आहे आणि जे कायदे म्हणजे घटनेने आहे, असं नाही आहे की आम्ही कुठला दुसरा कायदा सांगतोय. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या गटाला विलीन व्हावं लागेल. त्या गटाला ते विलीन झाले नाहीत तर गट म्हणून मान्यता मिळेल, पण त्याच्यात मूळ पक्ष त्यांनी विसर्जित केला असं धरून आणि नवीन नावच घेतलं अशी त्याच्यातली तरतूद सांगते आहे. त्यामुळे त्यांचा जर का शिवसेना विधिमंडळ पक्ष त्यांनी क्लेम केला तर तो त्यांनी क्लेम करून त्यांना तो मर्ज करावा लागेल, कारण तो पक्ष विलीन करण्याचीच फक्त त्याच्यात हे आहे तरतूद आहे, मान्यता देण्याची तरतूदच नाही आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शिंदे गट आज अविश्वास ठराव मांडणार आहे. आज बंडखोर आमदारांच्या वतीनं हा अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे, त्यामुळे झिरवळ आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.